मागील आठवड्यामध्ये ग्रामविकास मंत्री अब्दुल सत्तार हे फुलंब्री तालुक्यामध्ये विविध ठिकाणी शिवसेना शाखेच्या उद्घाटन आणि विकास कामांच्या लोकार्पणासाठी आले होते. यावेळी त्यांनी वडोद बाजार पोलीस ठाण्याला भेट दिली होती. यावेळी त्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये पेव्हर ब्लॉक तसेच बाहेरून बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना विश्रांतीसाठी एक हॉल देण्याचे जाहीर केले होते. आज रोजी त्याचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटात संपन्न झालाय. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विशेष पोलीस महानिरीक्षक के एम मल्लिकार्जुन प्रसन्ना हे होते, तर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, प्रभारी पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती किशोर बलांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल नेहुल यांची देखील यावेळी उपस्थिती होती. तर महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला असून ग्रामविकास मंत्री यांचे आगमन होताच त्यांना वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या वतीनं मानवंदना देण्यात आली आहे. यानंतर आलेल्या मान्यवरांचे आणि अधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार देखील करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल यांनी केले. सद्यस्थितीत असलेले हे पोलीस स्टेशन पूर्वी वडोद बाजार या गावामध्ये होते, मात्र कालांतराने ते या ठिकाणी स्थापित झाले म्हणून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी होती. मात्र आता होणारी पोलीस कॉलनी ही गावातच पोलीस स्टेशनच्या जुन्या जागेवर व्हावी ही ग्रामस्थांची आग्रही मागणी होती. ही मागणी ग्रामविकास मंत्री यांनी मान्य केली आहे आणि त्याच ठिकाणी पोलीस वसाहत होणार असे देखील जाहीर केले. तसेच पोलीस ठाण्याच्या परिसरामध्ये सुशोभीकरण आणि पोलीस कर्मचारी यांच्यासाठी हॉल जाहीर केले आणि त्याची आठवड्याभरातच पूर्तता केली म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीनं अर्थ बांधकाम सभापती किशोर बलांडे यांचे आभार देखील मानले. यावेळी अर्थ बांधकाम सभापती किशोर बलांडे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, विशेष पोलीस महानिरीक्षक के एम मल्लिकार्जुन प्रसन्ना आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी या कार्यक्रमाप्रसंगी मनोगत व्यक्त केले. पाहूया ते काय म्हणाले. ते देणार आणि G+2 ही बिल्डिंग इमारत राहणार. 4.5 एकर जागा आहे, ती जागा जर सुरक्षित आहे, गावामध्ये पोलीस कॉलनी भरली तर पोलीस कॉलनीच्या ज्या आमच्या माता भगिनी ज्या घरामध्ये परिवारामध्ये परिवार राहतो त्यांना सकाळी ब्रश तर संध्याकाळच्या जेवणापर्यंत सर्व त्या बाजारपेठमध्ये उपलब्ध राहील आणि गावाचीही शान राहील, गावाच्याही शोभा वाढल आणि आपल्या पोलिसांच्या जी हक्काची 4.5 एकर जमीन आहे करोडो रुपयाची ती बी सुरक्षित राहील. यावेळी तहसीलदार शीतल राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी पात्रीकर, सरपंच शिवाजी खरात, गोविंद पांडे, प्रफुल्ल शिंदे यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. महावीर जयस्वाल, MCN न्यूज, फुलंब्री. मी वडोद बाजार गटाचा प्रतिनिधी या नात्यानं साहेब आज आपण ग्रामविकास मंत्री पण इथं आहात आणि जिल्हा अधिकारी पण इथं आहेत. साहेब या पोलीस स्टेशनला जवळपास आपण 10 एकर जागा महसूल विभागाने उपलब्ध करून दिली साहेब. तर माझी जिल्हा अधिकारी महोदयांना एक विनंती राहील की इथं कारण बऱ्याच ग्रामीण भागातले युवक इथं येतात आणि आमचे पोलीस बांधवाकडे बघून त्यांची अशी इच्छा होती की आम्ही कुठंतरी भरती झालो पाहिजेत आणि ते व्यायामासाठी इथं येतात. साहेब इथं 10 एकर जागा उपलब्ध आहे, तर मी आपल्याला एक विनंती करतो सर्व या भागातील नागरिकांच्या वतीनं की आम्हाला इथं एक ट्रॅक साठी फंड उपलब्ध करून द्यावा. जेव्हा ते आले होते तेव्हा इथून जाताना अतिशय चिखल झाला होता आणि चिखलामधून नागरिक पोलीस स्टेशनकडे चालले होते. ही चांगली गोष्ट झाली की इथं पेवर ब्लॉक लागले होते. पलीकडच्या बाजूला माझी स्वतःची इच्छा अशी राहील की त्याला पेवर ब्लॉक लावू नका, कारण काही पाणी जमिनीत पण गेलं पाहिजे, कारण आपले झाडं आहेत त्याच्यामुळे आता एवढे पेवर ब्लॉक ठीक झाले. या माध्यमातून आपल्या पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये खूप 10 एकर जागा आहे, त्याच्यामध्ये काही प्लांटेशन करता आलं तर बघा त्याला प्लांटेशनला पैसे नक्की दिले. राज्यमंत्री महोदय, कारण प्लांटेशनसाठी कसं आहे आपल्याला जिल्ह्यामध्ये प्रत्येक माणसाला 3 झाडं लावायचा संकल्प माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तोडलेला आहे. बिहेवियर आमच्याकडून त्याला राहायला पाहिजे, दॅट इज द बेसिक ऑब्जेक्टिव्ह. आम्ही आमच्या सर्व अधिकारी अंमलदारांना कदा की याबद्दल तुले खूप सेन्सिटाईज केलेले आहेत आणि आता जसं एक पालंडे साहेबांच्या मदतीने आणि मंत्री महोदय साहेबांच्या नेतृत्वाखाली आता जो हे पेवर ब्लॉक्स लावलेले आहेत, इट इज हेल्पफुल बोथ फॉर द पब्लिक अँड ऑल्सो द पोलीस मेंटर. ती जिल्हा पोलीस प्रशासन तरफ से और औरंगाबाद रेंज पोलीस प्रशासन की तरफ से आपको हम आभारी हैं.